90च्या दशकातील मालिका आजही लक्षात राहणाऱ्या आहेत. त्या काळच्या मालिका, भूमिका या सगळ्याच गोष्टी जणू आठवणींचा साठा आहे. अशीच एक मालिका म्हणजे कॅम्पस. कॅम्पस या मालिकेने तरुणाईला आकर्षित केलं होतं. कॉलेज जीवनावर आधारित या मालिकेत अनेक कलाकार होते आणि त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध म्हणून प्रसिद्ध असलेले मिलिंद देखील कॅम्पस या मालिकेचा महत्वाचा भाग होते. याच मालिकेची आठवण त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. या मालिकेचे कॅमेरामन भरत नेरकर यांच्याविषयी लिहिताना त्यांनी खास आठवणी शेअर केल्यात. सोबत फोटो आणि व्हिडिओ देखील जोडलेत. मिलिंद गवळी लिहितात की कॅम्पस नावाची खूप पॉप्युलर सिरियल झी टीव्हीवर 1991-92 साली दर सोमवारी 9 वाजता यायची. त्या सिरियलचे दिग्दर्शक होते स्वर्गीय संजीव भट्टाचार्य. संजीवजींनी चुनौती नावाची एक पॉप्युलर सिरियल दूरदर्शनसाठी केली. खूप गाजली होती ती. मग झी टीव्हीने त्यांना कॅम्पस नावाची सिरियल करायला सांगितली. कॉलेज जीवनावर आधारित सिरियल होती ती. या सिरियलसाठी संजीवजींना हवे होते कॅमेरामन श्री भरत नेरकर. पण भरतजी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये कॅमेरा डिपार्टमेंटचे प्रोफेसर होते. संजीवजींनी आग्रह धरला की त्यांनी मुंबईला येऊन ही सिरियल शूट करावी. ते पुणे सोडून मुंबईला आले आणि ही सिरियल शूट करायला लागले. ही सिरियल लोकप्रिय झाली आणि लोकप्रिय होण्याची अनेक कारणं होती. पण एक महत्वाचं कारण म्हणजे भरत नेरकरांचं कॅमेरा वर्क. वन शॉट वन सीनचे ते मास्टर होते. इंडस्ट्रीमधील लोक त्यांचं कॅमेरा वर्क बघायला ही सिरियल बघायचे अभ्यास म्हणून. प्रत्येक सीनची त्यांची खूप सुंदर कोरिओग्राफी असायची. या पोस्टमधून मिलिंद गवळी यांनी बऱ्याच गोष्टी लिहिल्यात. त्यांनी पडद्यामागील हिरो कॅमेरामन्सच्या कामाचं कौतुक केलंय. कलाकारांना पडद्यावर आणि टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी उत्तम टिपण्याचं काम हे कॅमेरामन करतात. त्यांचं काम हे खरंच जबाबदारीचं आणि उल्लेखनीय आहे. या पोस्टमध्ये 90च्या दशकातील मिलिंद गवळी आणि या मालिकेतील कलाकारांचे फोटो बघायला मिळत आहेत, ज्यात रेशम टिपणीसह इतर बरेच कलाकार पाहता येतील. स्वतः मिलिंद गवळी देखील यांचे मालिका दरम्यानचे फोटो यात पाहायला मिळत आहेत. मिलिंद गवळी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. आई कुठे काय करते या मालिकेतील त्यांचं अनिरुद्ध हे पात्र लोकप्रिय ठरलंय. शिवाय सोशल मीडियावरही ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. कॅमेरामनसाठी त्यांनी केलेल्या या पोस्टचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.